हॅलो रेडिओ आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर मी एका मोटिवेशनल सेमिनारमध्ये घडलेला प्रसंग तुमच्याशी शेअर करणार आहे या सेमिनारमध्ये एक प्रसिद्ध वक्ता आला होता जो आपल्या विचारांनी उपस्थित प्रेक्षकांना मोटिवेट करणार होता त्यांना सकारात्मक विचार सांगणार होता तो वक्ता स्टेजवर आला आणि सर्वात आधी त्यानं एक गोष्ट केली ती म्हणजे त्यानं स्वतःच्या खिशात हात घातला आणि कोरी करकरीत नोट काढली ती नोट हातात घेऊन त्यानं हात उंचावला आणि विचारलं या नोटेची किंमत किती अर्थातच ती नोट पाचशेची होती आणि त्यामुळं उपस्थित सर्व प्रेक्षकांनी सांगितलं या नोटेची किंमत पाचशे रुपये आहे मग त्या वक्त्यानं ती नोट थोडीशीच उरगाळली आणि मग ती नोट पुन्हा उपस्थित प्रेक्षकांना दाखवली आणि विचारलं आता या नोटेची किंमत किती सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि सांगितलं या नोटेची किंमत पाचशे आहे आता त्या वक्त्यानं ती नोट आणखी चुरगळली आणि ती अक्षरशः त्याच्या पायापाशी फेकून दिली आणि मग त्यानं विचारलं आता मी खाली फेकलेल्या चुरगळलेल्या नोटेची किंमत किती उपस्थित सर्व प्रेक्षकांनी सांगितलं सर पाचशे रुपये त्यानं ती परत नोट हातात उचलली आणखी चुरगळली इतकी चुरगळली की त्याचा अक्षरशः कागदाचा चेंडू दिसायला लागला आणि आता विचारलं की या नोटेची किंमत आता किती उपस्थित सगळ्यांनी सांगितलं ह्या नोटेची किंमत पाचशे रुपये यानंतर या वक्त्याच्या त्या कृतीवर त्या वक्त्यानं केलेलं जे विश्लेषण होतं ते अतिशय सुंदर होतं ते विश्लेषण असं होतं की ही नोट मी कितीही चुरगळली खाली फेकली इतकी चुरगळली की तिचा अक्षरशः कागदाचा चेंडू दिसायला लागला तरीसुद्धा जर या नोटेची किंमत बदलत नाही ती पाचशेच राहते तर मग तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चढ उताराने यश अपयशानं तुमच्यातलं पोटेन्शियल कसं कमी होऊ शकतं खरंच खूप महत्त्वाचा धडा या प्रसंगातून आपल्याला मिळतो ते म्हणजे जीवनात आपण खूप वेळा हरतो पडतो कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला अपयशाकडे घेऊन जातात आणि मग त्यामुळं आपल्याला असं वाटायला लागतं की आपली काही किंमतच नाही पण आयुष्यात आपल्याबरोबर कितीही वाईट घडलेलं असू देत तरीसुद्धा आपल्यातलं पोटेन्शियल तुम्ही लक्षात ठेवा आपली किंमत तुम्ही लक्षात घ्या जी खूप अनमोल आहे सतत भूतकाळामध्ये घडलेल्या अपयशाचा विचार करून येणारा भविष्यकाळ उज्ज्वल असू शकत नाही हे कायम लक्षात ठेवूया त्यामुळं सकारात्मक विचार करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली स्वतःची किंमत आपल्यातलं पोटेन्शियल आपण ओळखूया जे आपल्याला खऱ्या अर्थानं यशाच्या मार्गाकडे घेऊन जाईल तर श्रोतेहो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार